बारावा खेळाडू पाठवा प्लीज दोन्ही संघाचे, बाप्पा इलेवन आणि ERSCT असोंड. हॅलो हॅलो. कुणबी विकास सेवा संघ सातगाव असोंड समाविष्ट गावे असोंड रुकी टेटवली शिवनारी शिवाजीनगर कोळबांद्रे सडवे. आज मोठ्या भव्य दिव्य या चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि असोंड गटातील सात गावातील जवळजवळ 16 संघ या ठिकाणी आज आपला सांघिक खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला दाखवून देणार आहेत. खरं तर सांघिक कामगिरी असली तरच यश या ठिकाणी मिळतं आणि एकजुटीच्या बळावरतीच आपला संघ हा या ठिकाणी विजयी. चला आपण मॅच कडे वळतोय. 12वा खेळाडू पाठवा प्लीज. फलंदाज आहे हे प्रशांत आणि लंकेश कदम. लंकेश कदम, लंकेश कदम कुठे आहेत? त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. लंकेश कदम, हो सुंदर पाहिला चेंडू पाडलाय सुंदर, समजला नाहीये पण काहीसा शफल झाले होते फलंदाज. आत्मविश्वास नव्हता प्रशांतच्या ह्या फलंदाजीमध्ये, या शॉटवरती सिलेक्शन चुकलं आणि मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. सुंदर पाहिला. संपर्क साधायचा जरा, दोन मिनिटं थांब ना. अंतिम दिवस आहे मित्रांनो, वेळ फार कमी आहे, उशिरा झालेली स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी विकास सेवा संघ सातगाव वासोण विभागाच्या वतीनं हो मोठा फटका प्रयत्न होता पण एसटीवरती शरीर एष्टीवरती आदळतोय चेंडू. खराब थ्रो, खराब थ्रोचा फायदा होताना पाहायला मिळतोय. एक धाव होती तिथे दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. तीन धावा, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, थ्रो केला गेला आपण पाहिला, खराब थ्रो होता आणि याचा फायदा दोन धावेमध्ये रूपांतर झाला. आणि तुम्हाला पुन्हा मी धावपलकावरती घेऊन जा, धावपलकावरती धावा होता त्या अवघ्या तीन धावा. तीन धावेने खाता देखील ओपन केलं. पहिला चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यानंतर आपण पाहिला की एक धाव मिळाली होती पण खराब थ्रोमुळे दोन धावा एक्स्ट्रा मात्र मिळाल्या. पुन्हा एक धाव, हो स्लोवरचा चेंडू होता, सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन पाहिला मिळालं आपल्याला. संमिश्र गोलंदाजी आपण पाहतोय, अशी गोलंदाजी फार महत्त्वाची असते टेनिस क्रिकेटमध्ये. तीच गोलंदाजी आपण पाहतोय भरतच्या रूपाने. हो क्या बात आहे, वेगवान चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, ह्यालाच म्हटलं जातं समजदारी. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर गोलंदाजाला जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल ना तर अशा पद्धतीची गोलंदाजी फार महत्त्वाची असते. ती गोलंदाजी आज भरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते इथे. कुणबी चॅम्पियनचषक 2024 महापर्व. या ठिकाणी जी दवंडेवाडीची टीम बसलेली आहे प्रत्येक चेंडूच अजून पाहिला तर डिफरंट चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू पाहिला आपण, थोडासा स्लोवरचा चेंडू होता, त्यानंतर वेगवान चेंडू पाहिला आणि आताचा थोडा आपण जर चेंडूकडे जर निरीक्षण केलं तर आपण थोडासा कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जसा खेळपट्टीवरती पडला आणि स्विंग झाला आणि दिशा बदलली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुंदर षटक हाताळतोय तो भरत. पुढे एकदा प्रयत्न, जेल होते का पाहायचा, जेल सुटला, पहिला जेल आणि पहिला जीवनदान प्राप्त झाला तो
सुकेशला दोन धावा मात्र नक्की मिळतील. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा होत आहेत. बिनबाद 5. धन्यवाद. आपण पाहतोय 5 धावा. पहिलं षटक समाप्त. दुसरं षटक ज्यांच्या जबाबदारीवर दिली जाते दुसऱ्या षटकाची पाहायचं आहे आपण. बाप्पा 11 या संघाचा गोलंदाज. वेळ जास्त खर्च करू नका प्लीज. 3 षटक आहेत. पंच विनंती आहे जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. 15 मिनिटांमध्ये दोन्ही इनिंग संप पूर्ण झाल्या पाहिजेत याची नोंद घ्यायची आहे. डिस्कस नको, जास्त वेळ नको. प्रत्येकाला माहीत असतं क्षेत्ररक्षणाची जबाबदारी जागा माझी ही असते. वारंवार आपण त्याच गोष्टीवरती आपण चर्चा करत असतो. सुनील दादर एम जे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सुनील दादर एम जे. सुनील दादा रेमजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी. असे अनेक मान्यवरांची मांदियाई आजच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळणार. आजच्या दिवसाच्या पूर्ण दिवसभरात पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण. दुसरं षटक आहे. फुलटॉस चेंडू होता. हवेमध्ये चेंडूने वेध घेतला. चेंडू येतोय आणि पुन्हा झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. बाप्पा गणपती बाप्पा मोरिया करत आहेत इथे वारंवार. मात्र बाप्पा इलेव्हन काहीस चूक करतोय. मित्रांनो तुम्ही जर झेल वारंवार सोडत असाल ना तर आयुष्यामध्ये तुम्ही 1000 चुका करा मित्रांनो, पण 1 चूक 1000 वेळा करू नका. सातत्याने ही गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो. आणि या झेल सुटला आणि आपण पाहतोय धावपलकावरती धावा होत आहेत. त्या 7 धावा आणि ही स्पर्धा देखील आहे ती 7 गाव असोन विभाग यांची. आणि धावपलकावरती धावा होत आहे 7. सुंदर रणनीती पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा बरोबर एक टायमिंग घेता आला नाहीये फलंदाजाला. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला असेल. सुकेश असोन संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ खर्च करू नका जास्त. पंच जास्त वेळ खर्च होते बाप्पा इलेव्हन कडून. तुम्हाला फाईन लागू शकतो. ओके सुंदर चेंडू होता. पायच आहे सुंदर चेंडू. समजला नाहीये प्रशांत. सोडून दिलं. आक्रमण केला नाहीये. एक दिशा देण्याचा काम देखील केलेला नाहीये. सहजरित्या सोडून दिलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय. एक एक चेंडू फार महत्वाचा आहे प्रशांत. मोठे फटके देखील फार महत्वाचे आहेत. आणि फटके घेईल का प्रशांत. पुन्हा आकोड्याचा चेंडू होता. खराब चेंडू म्हणावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात. एक संधी दिली जाते. तदनंतरचा नो चेंडू डिक्लेअर होऊ शकतो कारण एक संधी दिली जाते व्हाईट चेंडूची. आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आहे. गो सुंदर सुरेख उत्कृष्ट चांगला चेंडू पाहतोय आपण. खेळपट्टीवरती पडला. खेळपट्टीवरती पडल्यानंतर एक वेगाने चेंडू विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर षटक हाताळतोय तो ऋतिक. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय ऋतिक. सुंदर पुन्हा कमबॅक केलं तर ऋतिक नाकोडप्याचा चेंडू होता. ढकलून दिलाय. चेंडू हवेमध्ये जेल होईल का पाहायचं. आणि इथे मात्र कोणतेही गलती नाही आणि कोणतीही चूक नाही. आता मात्र माघारी परतावं लागेल प्रशांतला. पहिलं गडीचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन प्रशांत.
त्यांचा ना विनंती आहे की जास्त वेळ खर्च एकत्र येऊन द्यायचं नाहीये, डिस्कस करून द्यायचं नाहीये. आपण पाहतोय सन्मान्य कावणकर सॉरी अशोकजी मेंगे साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी गोरिल्ले साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करीत आहोत. मॅच कडे वळूया, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पाहिजे, मात्र इथे खराब यष्टी रक्षकाकडून चूक होते. एक धाव नक्की खात्यामध्ये जोडली जाते आणि ते धावत होते पाहिजे पण नाही, लक्ष नव्हतं. नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज सचिन लेगबाईच्या द्वारे मिळालेला ही संधी, एक धाव प्राप्त होते, एका धावेने धावसंख्या होते 9 धावा, धाव फलकावरती जोडल्या जातात. बाप्पा इलेवन यांच्याकडून भेदक मारा आपल्याला पाहायला मिळते, थांबून ठेवले रोखून ठेवले असोन संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा ऋतिक आपण पाहतोय काहीसा गडबड होतोय, ऋतिक आपल्या लाईन मध्ये. गोरुले साहेब यांचा इथे येतोचे सन्मान होतोय, सन्माननीय अशोकजी मेंगे सर यांच्या शुभ हस्ते. पुढे एकदा ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आकडेचा चेंडू, तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, शत्रक्षक तैनात आहे पण नाही, एक नव्हे तीन तीन शत्रक्षक आपण पाहतोय चेंडू खाली. आणि दोन धावा मात्र वेगाने आणि सहजरित्या पूर्ण केल्या जातात, दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आपण पाहतोय. धावपालकावरती दुहेरी अंकामध्ये 1-1 11 एक गडी बाद 11. उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतं. बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय सर्वांच्या जाणी शक्तितुरा आणि शक्तितुरामधील लोकप्रिय शाहीर, ज्याने कमी वयामध्ये अगदी तरुणांना भुरळ पडली आपल्या आवाजाने आपल्या गीताने, असे लोकप्रिय शाहीर सन्माननीय नितीनजी लोखंडे सर यांचा इथे येतोचे सन्मान केला जातोय सातगाव असवण विभागाच्या वतीनं. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे. ओहो मोठा फटका खेळायचा प्रयत्न प्रवीण पाटील, क्या बात आहे, जोरदार टाया वाजवा प्रवीण पाटील यांच्यासाठी. हे पूर्ण आपल्याला स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळतंय, तळमळ मेहनत जिद्द आणि तीच चिकाटी आज खेळामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळतंय. एक धाव नक्की पूर्ण केलेली आहे, आपल्या खात्यामध्ये जोडली गेली एक धाव, एक एक धावेवरती भर दिला जातोय प्रवीण पाटील यांच्याकडून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 12 धावा. हो गुंडलेनवरचा चेंडू होता, वेगवान चेंडू पाहतोय आपण, सुंदर बंदुकीमधून जशी गोळी बाहेर पडते ना मित्रांनो, तशा बंदुकीच्या गोळीचा वेग होता ना, तो वेग या चेंडूवरती आपण पाहिला. दीपेश गोलंदाजी मार्क वरती, हो पुढे येऊन खेळण्याचा यॉकर चेंडू होता समजला नाही, आणि इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न फसतोय का, पंचांकडे पाहावं लागणार आहे डिसिजन आपल्याला पडणार नाही. जीवनदा सुरक्षित आपल्या क्रीज वरती पोहोचतोय प्रवीण पाटील आणि मोठा फटका स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. मोठी जबाबदारी प्रवीण पाटील यांच्यावरती आपल्या संघाची असणार आहे, मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत प्रवीणला. हो क्या बात, ताकद इथे जेल होईल, माघारी परतावं लागेल प्रवीणला, पण नाराज होते प्रवीण, मोठा फटका खेळायचा होता,
जर आपण त्याच्या शरीर एसटीकडे प्रवीण पाटील यांच्याकडे बघितलं तर हा शॉट मात्र किती कमजोर होता ते देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा होत आहेत. एकूण एक सगळ्यात कमी स्कोरची ही मॅच राहिलेली आहे या स्पर्धेमधील 13 धावा. 18 चेंडूमध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत त्या असोन संघाने. आणि 18 चेंडूंचा सामना करताना 14 धावांचं आव्हान असेल, ध्येय असेल ते बाप्पा 11 या संघाला. चला ओव्हर टू द माननीय राजेंद्र गोरले साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, म्हणजे आभारी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय नितेशजी लोखंडे हे उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत आहोत. कलाक्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं एक कला सादर करतात म्हणजे ढोलकीपटू, उत्कृष्ट ढोलकी वादक आहेत, एक टीव्ही स्टार देखील आहेत, नुकताच त्यांना कलारत्न देखील पुरस्कार प्राप्त झाला असं सन्माननीय नितेशजी लोखंडे सर यांचं देखील इथे येतोचे सन्मान होतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. कुणबी विकास सेवा संघ सादगाव वसवण विभागाच्या वतीनं भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. सोन्याहून सोनेरी आणि हिऱ्याहून तेजस्वी आजची ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. या स्पर्धेमध्ये अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची मंडळी देखील इथे उपस्थित राहणार आहेत. टेटवली गावचे सन्माननीय कार्याध्यक्ष सुनील दादा रेमजे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण स्टेजवरती यायचं आहे. आपण पाहतोय ही लाईनअप आपण पाहतोय असोन संघाची शिस्तबद्ध नियोजनबद्ध आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना होता थोडासा कमी स्कोरचा राहिला, छोटी क्रिकेट आहे. साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय सचिव आपला विनंती करतो की सन्मान्य कार्याध्यक्ष टेटवली गावचे सुनील दादा रेमजे यांचा या ठिकाणी शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान्य सुनील दादा रेमजे यांच्या माध्यमातून 551 रुपयाची देणगी या ठिकाणी मंडळास प्राप्त झाली आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे संजय दादा गावडे असोन सातगाव संघाचे असोन सातगावचे अध्यक्ष सन्मान्य सचिव या ठिकाणी आपल्या सुनील दादा यांना सन्मानित करीत आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे टेटवली गावचे सन्माननीय मनीष दादा रेंजे यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत आहोत. मनीष दादा चला फलंदाज पाठवा, शत्ररक्षण सजवायचं आहे. असोन संघ पंच प्रवीणजी पाटील आपण त्वरित शत्ररक्षण सजवायचं आहे, वेळ फार कमी आपल्याकडे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मनोजदादा रेमजे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय प्रदीपदादा मेंगे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. चला जाऊया आपण मॅचकडे वळूया, कारण ते 14 धावांचं आव्हान असणार आहे. 14 धावांचं आव्हान आहे 18 चेंडूमध्ये बाप्पा 11. चला आपण एक जयघोष करूया, गणपती बाप्पा. चला बाप्पा 11चं शुभ काम होईल का, ही पहिला सामना जिंकतील का ते देखील पाहावं लागणार आहे. कारण 18 चेंडू खेळायचे आहेत, 18 चेंडूमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, संयमाने खेळतील, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. कारण नॉकआउट स्पर्धा असल्याने आपण जर पराभूत झालो तर नक्की आपल्याला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे, स्पर्धेतून आपल्याला माघारी परतावं लागणार आहे. फलंदाज आहेत आपण, सलामी फलंदाज राकेश आणि हितेश. स्ट्राईकला असेल राकेश आणि नॉन स्ट्राईक स्ट्राईकला आहे हितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे राकेश. गोलंदाजीवरती आपण पाहतोय संतोष असून संघाकडून संतोष गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. 14 धावांचं ध्येय पुराशी बाळगून उतरलेला बाप्पा 11. सुरुवात होईल का, जयघोष होईल का गणपती बाप्पा. कुठेचा चेंडू होता, क्या बात है, पॉवर प्लेचा षटक जातोय. पहिला या स्पर्धेतील आणि या सलामी लढतीतील पहिला चौकार येतोय. ये है छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा. चेंडूवरती आक्रमण केलं, एक आक्रमक पवित्रा घेतला. कारण जरी टार्गेट जरी कमी स्कोरचा असला तर मात्र फलंदाजी लवकरात लवकर सामना संपवायचा
जास्त इरादा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज हितेशद्वारे. पहिल्या चेंडूवरती चार धावा आल्या, तदनंतर थोडासा दबाव खाली येतोय गोलंदाज संतोष. पुण्याचा गुल्लेंडवरचा चेंडूला ढकलून दिला, पॉवर प्लेचा षटक आहे, जातोय 1-2 का 4, जबरदस्त प्रहार येतोय चौकार. झाले 2 चेंडू मध्ये लगातार बॅक टू बॅक 2 चौकार लगावले आणि 8 धावा धावपलकावरती, 6 धावीच्या दूर आहे. हो हो, सुंदर कमबॅक केला, पण खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय संतोष द्वारे. दबाव आहे, हा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय संतोष वरती. एकतर कमी स्कोरचा हा सामना, त्यानंतर खराब गोलंदाजी, खराब चेंडूचा सामना करता खरपूस समाचार घेतला तो हितेशने. पुन्हा हितेश गोडब्याचा चेंडू होता. हो हो, प्रवीण पाटील अपील केले तर दात मागितली जाते, पण पंचांची कोणती हालचाल नाहीये. मित्रांनो, फक्त अपील 2 ठिकाणी केली जाते, एक क्रिकेटच्या मैदानावरती आणि दुसरी कोर्टामध्ये अपील केली जाते. कोर्टामध्ये न्यायाधीश न्याय देतात आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये पंच न्याय आपल्याला न्याय देत असतात. पंचांचा कोणताही हालचाल नाही आपल्याला पाहायला मिळत नाहीये, सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतंय खेळपट्टीवरती खेळाडू. पुन्हा एकदा स्वागत केले, यह गोल्डन षटकार, विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि कमी वेळेत हा सामना संपवला या तो हितेशने. हितेश साठी एकदा जोरदार टाया वाजवा आणि षटकाराने मात्र इथे विजय संपादन केला. या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांतदादा मांडवकर रुखी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करीत आहोत. सन्माननीय अशोकदादा मेंगे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊ. ज्यांची रुकी गावामध्ये सीएम म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय चंद्रकांतदादा मांडव.